येत्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एक दिलाने काम करावे असं आवाहन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांनी मेळाव्यात बोलताना केले आहे. तुळजापूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संयुक्त उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांची उपस्थिती होती. याशिवाय माजी मंत्री डॉक्टर पदमसिंग पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार नरेंद्रजी बोरगावकर, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, महिला आघाडीच्या प्रमुख राजलक्ष्मी गायकवाड असे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. ताकदीने तुळजापूर तालुक्यामध्ये काम करावं अशी आम्ही विनंती करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांद्या लावून या निवडणुकीत काम करावं अशी अपेक्षा आम्ही इथे व्यक्त केलेली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढील काळात एकत्र राहील. ज्या संस्थांमध्ये इतर पक्षांबरोबर जातीवादी पक्षांबरोबर घरोबा केलेला आहे तो दूर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच सत्तेमध्ये राहील अशा ठिकाणी हे देखील निर्धार आम्ही इथे केलेला आहे. मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या सर्व ठिकाणी आम्ही दुरुस्ती करणार आहोत. हा देखील विषय जो आहे तो कार्यकर्त्यांसमोर मांडला आहे. पुढील काळात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे अशातला भाग नाही, आघाडीचा आहे. आणि लोकसभेत काम करताना देखील आघाडीचा खासदार म्हणूनच मी काम करणार. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना न्याय देण्याचा निर्धार देखील मी इथे व्यक्त केलेला आहे.